त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील पुला रस्त्यावरती पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली आहे वाहतूक इथे काही काळ ठप्प झाली होती दोन दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं आगमन झालंय या पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत जिल्ह्यामध्ये देखील दिलासादायक पाऊस झालाय त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय मध्यरात्री बारा वाजेपासून पावसाची संततधार सुरू होती दरम्यान सकाळी साडे दहा वाजेनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली दिसून आली आहे शहरामधील रविवार कारंजा सीबीएस अशोकस्तंभ सातपूर गंगापूर रोड इंदिरानगर गाव पंचवटी नाशिक रोड सिडको परिसरामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे गल्ली बोळ रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं कपिल कटारे सी चोवीस तास नाशिक